मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी आजही निकालाच्या प्रतीक्षेतच आहेत. परीक्षा देऊन तब्बल 6 ते 7 महिने उलटले तरी अनेक विद्यार्थ्यांना अद्याप निकाल मिळालेला नाही. वर्ष तर वाया गेलंच, पण उलट केटीच्या परीक्षेला नाईलाजास्तव बसावं लागण्याचीही शक्यता आहे. मुंबई विद्यापीठात दररोज खेपा मारणारी ही MSc पार्ट 2 ची हर्षदा मोरे. मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षांच्या ऑनलाईन असेसमेंटच्या घोळात तिच्या MSc निकालाचा खेळ विद्यापीठानं मांडलाय. तुम्हाला विश्वास बसणार नाही, मात्र सध्या हर्षदाकडे तिसऱ्यांदा तिचा निकाल देण्यात आलाय. पहिल्या 2 निकालातील चुकांप्रमाणे तिसऱ्या निकालातही तिला लेखी परीक्षांचे गुणच देण्यात आलेले नाही. ॲक्च्युली आम्हाला 5 पेपर असतात, त्याच्यातला पहिला पेपर जो आहे त्याच्यामध्ये मला इंटरनलमध्ये 15 मार्क्स आहेत आणि एक्स्टर्नमध्ये फक्त 3 मार्क दिले आहेत, जो की पेपर मला खूप चांगला गेला होता, त्यामुळे 3 मार्क फक्त मिळणं शक्य नाही आहे. आणि जो तिसरा पेपर आहे त्याच्यामध्ये थिअरीमध्ये 0-0 मार्क्स दिले डायरेक्टली, इंटरनलचे 15 मार्क्स फक्त प्रिंट होऊन आलेत रिझल्टवरती. मला सारखं खेपा घालावे लागतात युनिव्हर्सिटीच्या, आणि प्लस मला आता परत अभ्यास करावा लागणार, जो की मला करायची काही गरजच नाही, कारण मी आधी चांगला अभ्यास केलेला होता आणि मला माहिती आहे मला मार्क्स मिळायला हवेत, पण आता तरी पण मला परत अभ्यास करावा लागणार आहे सगळ्याचा. आणि हे असं लास्ट इयर पण थोडीफार अशी गडबड झालेलीच होती आमच्याबरोबर. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागासमोर बसलेले हे विद्यार्थी त्यांच्या निकालासाठी आंदोलन करत आहेत. 6 ते 7 तास उलटल्यानंतरही त्यांना पदवी परीक्षेचा निकाल मिळालेला नाही. काहींच्या निकालात गंभीर चुका झाल्या. याच महिन्यात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची KT परीक्षा आहे. मात्र मुळात अनेक विद्यार्थ्यांना आपण पास झालोय की नापास हेच माहीत नसल्यानं KT परीक्षा द्यायची की नाही असा प्रश्न आहे. तर हजारो विद्यार्थ्यांनी अनपेक्षितरित्या नापास झाल्यानं पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले, त्यांचाही निकाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना नाईला जास्त KT परीक्षा देण्याची वेळ आली आहे. अनेकांच्या प्रवेशाची संधीही उकली आहे. रिझल्ट अजूनही पेंडिंग आहेत. एकदा रिव्हॅल्युएशन करून झालं, त्याच्यात 0 मार्क आले तरी विद्यार्थ्यांना पुन्हा रिव्हॅल्युएशन करायला सांगतात. जर का दरवर्षी हेच होणार असेल, दरवर्षी विद्यापीठाकडनं अशी छळवणूक आमची होणार असेल विद्यार्थ्यांची, तर मग आम्ही किती वर्ष अशी आंदोलनं करायची, किती वर्ष काय करायचं? मी मागच्या वेळी जशी आत्महत्येची धमकी दिली, मला आता असं दुर्दैवाने वाटायला लागलं की खरंच आत्महत्या करावी तर हे विद्यापीठ प्रशासन सुधारेल, यांना काहीतरी लाज वाटेल आपल्या चुकीची, आणि ते आम्हाला विद्यार्थ्यांवर काहीतरी एक हे दाखवतील, सहानुभूती दाखवतील आणि आमचे निकाल लावतील, कारण दरवर्षीच हे प्रकरण होणार. आम्ही रिव्हॅल्युएशनची फी आणि एक्झामिनेशन फी KT फी एकसाथ भरलेली आहे. तर आमच्या कॉलेजनुसार सांगितलं आहे की तुमचे रिव्हॅल्युएशनचे रिझल्ट एक्झाम्स झाल्यानंतर येणार आहेत, जे की नोव्हेंबरच्या एक्झाम्स नोव्हेंबरमध्ये होणार आहेत आणि रिव्हॅल्युएशनचे रिझल्ट नंतर येणार. तर मी रिझल्ट पण भरतोय, एक्झाम्स पण देतोय, रिझल्टची पण वाट बघतोय, म्हणजे मग मी एवढं सगळं का करतोय? जर रिव्हॅल्युएशन तुम्ही घेत आहे आणि एक्झाम्स पण होल्ड करताय, माझं म्हणणं असं आहे की रिव्हॅल्युएशनचे रिझल्ट तरी ॲटलीस्ट एक्झामच्या आधी लागले पाहिजेत. नाहीतर तुम्ही एवढं करण्यापेक्षा जर युनिव्हर्सिटीने मान्य केले त्यांची चुकी आहे, तर त्यांनी एक्झाम्स होल्ड करू नये, होल्ड कराव्यात, नाहीतर कंडक्टच करू नये आणि सगळ्यांना ॲव्हरेजवर पास करावं. मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचं पूर्ण शैक्षणिक वर्ष वाया गेलंय. आता हतबल विद्यार्थ्यांचा संयम सुटत चाललाय. अनेक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या खचले असून आता तर ते परीक्षांवरच बहिष्काराच्या विचारात आहेत. दीपाली जगताप पाटीलसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई.